महापालिका क्षेत्रात मोडणारे हार्बर व ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील स्थानकांचा नवी मुंबई महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी पाहणी दौरा केला. केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रेल्वे विभागाचे हार्बर रेल्वे मार्ग आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग असे दोन रेल्वे मार्ग सेवा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यान्वित आहे, ज्या अंतर्गत बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली इत्यादी रेल्वे स्थानके येतात. परंतु या रेल्वे स्थानकांमध्ये महिलांना प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांबाबत संबंधित नवी मुंबई महिला काँग्रेस शिष्टमंडळाने पाहणी दौरा केला, ज्यामध्ये महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी व अस्वच्छता, स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, तर स्तनपान करण्यासाठी बंदिस्त खोलीची सुविधाही रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर दृष्टीस पडली नाही, ज्यामुळे सोबत नवजात बाळ घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांची होत असलेली कुचंबणा. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देशात ऐरणीवर असताना रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवर महिला सुरक्षा पोलिसांची अनुपस्थिती, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती पूनम पाटील यांनी दिली. प्रवासी महिलांच्या समस्यांचे निराकरण आणि आवश्यक सुविधा पुढील 15 दिवसांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, याबाबतचे लेखी निवेदन सेंट्रल रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना सुपूर्त करणार असल्याची माहिती पूनम पाटील यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या ज्या अधिकार कार्यक्षेत्रामध्ये जे जे रेल्वे सेवा जी आहे, दोन रेल्वे सेवा रूट्स आहेत, त्याच्यामध्ये हार्बर आणि ट्रान्स हार्बर, तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की त्याच्यामध्ये सिक्वेन्शियली जे स्टेशन्स आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात आणि ते असे आहेत सिक्वेन्शियली की बेलापूर, सिऊज, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी आणि तुर्भे, रबाले, ऐरोली, कोपरखैरणे, रबाले, ऐरोली आणि एक्सेट्रा अजून काही स्टेशन्स, जेवढे स्टेशन्स हे आहेत. तर ह्याच्यामध्ये आज आम्ही नवी मुंबई महिला काँग्रेसतर्फे आज आमची पूर्ण कमिटी सगळ्या स्टेशनमध्ये आज अवेलेबल होती आणि सर्व जे स्टेशन्स मी मेन्शन केलेत त्याचा पाहणी दौरा झालेला आहे. तर ह्या ज्या दौऱ्यामागचा जो हेतू होता तो आज आपण बघतो की ज्या महिला प्रवासी आहेत, वुमेन जे ट्रॅव्हलर आहेत, त्या प्रत्येक क्षेत्राच्या आहेत, त्या जॉबसाठी, एज्युकेशनसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी ट्रॅव्हल करत असतात. तर त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या मँडेटरी जे सर्व्हिस गव्हर्नमेंटनी देणं आहे, तर त्या आज आम्ही त्याचा पाहणी दौरा ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मुख्य जे इश्यूज होते ते असे आहेत की आम्ही जे बघितलेत की टॉयलेट्स, तर जे टॉयलेट्समध्ये आम्ही व्हिजिट केलं तर तुम्ही ते कॅप्चर केलेलं आणि आम्ही पण त्या समस्या नोट डाऊन केलेल्या आहेत की अतिशय दुर्गंधी आणि ते अनहायजीन आहेत. टॉयलेटचे सिंक्स तुटलेले आहेत, पॉट्स आहेत ते तुटलेले आहेत, दरवाजे कुठे आहेत नाही आहेत तर त्यांच्या कड्या नाही आहेत, तर अशा बऱ्याचशा सिच्युएशन कुठे कुठे पाणी सर्व्हिस नाही आहे आणि टॉयलेट्सचे जे आहेत ते स्टेशनच्या खूप असे लांब आहेत, तर महिला कसं जाणार तिकडे, जर तिकीट काउंटर्स कुठे आहेत, प्लॅटफॉर्म्स कुठे आहेत, तर असे जे टॉयलेट्सचे जे एरियाज आहेत ते खूप लांब आहेत, तिथे लाईटची सेवा नाही आहे आणि दुर्गंधी तर इतकी आहे की माणूस उभं पण नाही राहू शकत. मोस्ट ऑफ लोक पब्लिक ते युटिलाइज करतच नाही, त्यांना असं वाटतं की ते यूज करण्यापेक्षा नाही तिथे गेलेलं परवडेल, तर अशी सिच्युएशन आहे. तर त्याच्यामध्ये अजून आज आपण 5G जमान्यामध्ये आहोत आणि एवढा फास्टली आपल्या इथे डेव्हलपमेंट होते, तर आज आपण बघतो की महिलांचे जे मेन इश्यूज आहेत, ज्यांना पिरियडचे इश्यूज आहेत, तर मुली इथले ट्रॅव्हल करतात, महिला ट्रॅव्हल करतात, तर त्यांच्या ज्या सॅनिटरी त्यांच्या ज्या इश्यूज आहेत मंथली, तर ते ऑन सिच्युएशन कधीही त्यांना ते प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. तर त्याच्यासाठी आज आपण बघितलं की तिथे सॅनिटरी पॅड्स, वेंडिंग मशीन्स मला कुठे दिसलेली नाही, सॅनिटरी पॅड्स, डिस्पोजल मशीन्स कुठे दिसलेली नाही, ह्या असणं आजच्या काळाची गरज आहे. तर मी प्रवास करताना देखील महिलांशी संवाद साधला तर त्यांनी बरेचसे असे इश्यूज होते की हे सॅनिटरी वेंडिंग मशीन्स मॅडम नाही आहेत, ज्या महिला डब्बे आहेत त्याच्यामध्ये पुरुष चढत आहेत, तर ह्याच्यावरती कोणाचा चेक नाही आहे. महिला आज महिला सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो आज देशामध्ये ऐरणीवर आहे आणि हे सगळे इश्यूज आपल्याला असताना देखील आज आम्ही इथे नोटीस केलं की मला एकही महिला कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल इथे दिसली नाही.
तर ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत, कारण इथे एवढे इश्यूज, जर कोणत्या महिलेला जर काही इश्यू आला तर त्याचा चेक कसा होईल? सिक्युरिटी पर्पज इतका महत्त्वाचा आहे आणि सिक्युरिटीच नाही या स्टेशन्स, कोणत्याही स्टेशन्समध्ये मला महिला सिक्युरिटी दिसली नाही. आणि या सिनियर सिटीजन ट्रॅव्हल करतात तर सिनियर सिटीजन्सला तिथे बसण्याची सोय नाही आहे, तर त्यांचे त्यांना बसायला सुविधा तिथे लेबल करून ठेवलेली पाहिजे, तर असं काहीच दिसलं नाही. बऱ्याच सिनियर सिटीजनशी देखील माझी चर्चा झाली, तर या सगळ्या इश्यूज आहेत. आज आपण बघतो की न्यूबॉर्न बेबीजना घेऊन ज्या महिला ट्रॅव्हल करतात तर त्यांच्यासाठी ब्रेस्ट फीडिंग करण्यासाठी कोणताही केबिन्स इथे उपलब्ध नाही. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी ब्रेस्ट फीडिंगसाठी केबिन्स असलं पाहिजे, कारण आज आपण बघतो की आपण मॉल्समध्ये जातो, एअरपोर्टवर जातो, तर मँडेटरी ही गोष्ट तिथे असतेच आणि ही असणं आज ती काळाची गरज आहे, नीड आहे. मँडेटरी ह्या सगळ्या सुविधा ज्या मी मेन्शन केल्यात त्या महिलाला दिलाच गेला पाहिजे. आणि आज आपण बघतोय की त्याचबरोबर क्लिनलीनेसचा तर एकही गोष्ट, आणि आपण बघितलं की आज आम्ही स्वतः जाऊन जेव्हा व्हिजिट केलं तर तिथे महिलांना सर्व्हिस जी देणं आहे टॉयलेट्समध्ये ते देखील पुरुष देत आहेत, त्यांची क्लिनिंग देखील पुरुषांकडून होते आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर तिथे कोणतरी आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते लोक 5 रुपये पैसे आकारतात. तर 5 रुपये जरी किंमत असली तरी ती ते का घेतात? जेव्हा इकडचे पॅसेंजर तिकिटाचे पैसे काढून ट्रॅव्हलिंगचे पैसे देतात, मग स्वच्छता जे टॉयलेट्स आहेत ते त्यांना फ्री ऑफ कॉस्ट यूज करायला पाहिजे. जरी क्लिनिंग पर्पजने ते लोक जर 5 रुपीज चार्ज करतात तर त्याच्या त्याचा जो हेतू आहे क्लिनिंगचा तो होत नाही, कारण 5 रुपये घेऊन देखील तिथे आम्ही बघितलं की लोक तिथे 5 रुपये तिकडची लोक ते चार्ज करत होते प्रत्येकाने, पण जर पैसे घेतात तर मग क्लिनिंग होत का नाही? तर या सगळ्या गोष्टी आम्ही स्टेशन मास्टरला पण भेटलो. सी सी टी व्हीज तर तुम्ही बघितलं तर फक्त प्लॅटफॉर्मवर आणि एंट्री एक्झिटवर आहे, तर आतमध्ये नाही आहेत. जिथे वुमेन्स टॉयलेट्स आहेत, एंट्री आहे आतमध्ये, तिथे इतका अंधार आहे की तिथे लाईटची सुविधा नाही आहे आणि कुठेच सी सी टी व्ही कॅमेराज तिथे नाही आहेत. तर सी सी टी व्ही कॅमेराज तिथे असणं तितकेच महत्त्वाचे आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आज आम्ही आढावा घेतला, ते पॉईंट्स नोट डाऊन केले आणि इकडच्या स्टेशन मास्टरला देखील आम्ही भेटलो. पण ही गोष्ट इथेच थांबणार नाही, ही गोष्ट पुढे आम्ही जे ॲडिशनल जनरल मॅनेजर आहेत सेंट्रल रेल्वेचे, आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याकडून लेखी जे प्रॉब्लेम्स आज आम्ही नोट डाऊन केलेले आहेत तर ते आम्ही पुढे नेणार आहोत आणि याचा फॉलोअप करत राहणार आहोत. आणि जोपर्यंत मिनिमम 15 ते 20 दिवसामध्ये जर या प्रॉब्लेम सॉल्व नाही झालेत तर नक्कीच महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.